नमस्कार, माता इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. शहरातील नालंदा हॉटेलजवळ अपघात, अपघातात प्रवासी गंभीर जखमी. शाळा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याची मनसेची मागणी. शहरातील मोगलाई परिसरात दुर्गंधीयुक्त घाणीमुळे नागरिक हैराण. विक्र नेते राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पुतळा दहन. भाजपा सरकारने सादर केलेल्या बजेटविषयी धुळ्यात निदर्शने. स्वर्गीय रामभाऊ करंकाळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त धुळ्यात अभिवादन. शहरातील बांबू गल्लीतील श्री गणफुले दत्त मंदिरात श्री समर्थ रामदास स्वामी पुण्य समाधी महोत्सव. धुळ्यात संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी. आणि वारुळ पाष्टे रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत, लक्ष देण्याची गरज. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. गतिरोधक असल्याचं लक्षात न आल्याने भरधाव वेगाने जाणारी मारुती व्हॅन पुढील ट्रकवर जाऊन धडकली. यामुळे झालेल्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक जण गंभीर जखमी होऊन मारुती व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे 4:30 सुमारास घडला. धुळे महानगरानजीक असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील नालंदा हॉटेल परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून एक गतिरोधक बसवण्यात आलाय. या गतिरोधकाजवळ पांढरे पट्टी नसल्यामुळे तसेच गतिरोधकाच्या जागेपूर्वी वाहन चालकांना इशारा करण्यासाठी सूचनादर्शक फलक नसल्याने भरधाव वेगाने जात असलेल्या वाहन चालकांना याची कल्पना येत नाही. परिणामी त्यांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून लहान मोठे अपघात होत असतात. RJ 27UB 74-82 या क्रमांकाची मारुती व्हॅन राजस्थानहून औरंगाबादकडे जात असताना हॉटेल नालंदा जवळील रस्त्यावरून जात असताना या रस्त्यावरील गतिरोधक लक्षात न आल्याने अचानक आलेल्या गतिरोधकामुळे वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहनाने पुढील ट्रकला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात व्हॅनमधील एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. त्याला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सकाळी 4:30 ऍक्सिडेंट घडला. तर या ब्रेकरवरती सफेद पट्टी नसल्यामुळे, लाईट नसल्यामुळे आणि रोडाला ब्रेकरला साईडला रिप्टिकल टिकर लावली पाहिजे, इथं ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे खूप त्रास होतोय. त्या हिशोबाने यांनी लवकरात लवकर लाईटांची सूचना करायची, लाईट लावण्याची सूचना करायची आणि सफेद पट्ट्याची सूचना करायची. सफेद पट्टे लावल्याने गाडीवाल्याला लक्षात येतं आहे की इथं ब्रेकर आहे का नाही आहे. या लाल लिपस्टिकर लावल्याने हे गाडीवाल्याला लांबून कळतं की इथं ब्रेकर आहे, म्हणून तो गाडी स्लो करू शकतो. आज सकाळी किती वाजता ऍक्सिडेंट झाला? हा झाला असेल 4:30 कमीत कमी. कुठल्या ठिकाणी? या इकडच्या ब्रेकरवर, हॉटेल नालंदाच्या समोर. महिन्यातनं एकदा, दोनदा, चारदा, आठवड्यातनं दोनदा, चारदा ऍक्सिडेंट घडतच राहतो इथं. शाळा महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना त्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. धुळे शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच या शहरात अनेक शाळा महाविद्यालयांच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अशा शाळांमध्ये विशेषत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये कमी पगारावर काम करण्यास तयार होणाऱ्या परप्रांतीय युवकांच्या मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या केल्या जात आहे. अशा नियुक्त्या करताना त्यांची ओळख, पार्श्वभूमी व चारित्र्य पडताळणी केली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक युवक पोलिसांपासून बचाव करण्याच्या हेतूने अशा नोकऱ्या पत्करत असतात. अशा गुन्हेगारांकडून राज्यात अनेक प्रकारचे गुन्हेगारी प्रकरण घडले आहे. धुळे शहरात त्याची पुनरावृत्ती होऊ नये
म्हणून शाळा महाविद्यालयात नियुक्तीप्राप्त कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे सक्तीचे करावे, अन्यथा मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन धुळे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. या निवेदनावर मनसेचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद देशमुख, गौरव गीते, यश शर्मा, विजू जगताप, राहुल मराठे, चेतन चौधरी आदी मनसे कार्यकर्त्यांच्या सह्या आहे. प्रसाद देशमुख, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र विद्यार्थी सेना. आज महाराष्ट्र विद्यार्थी सेनेतर्फे निवेदन देण्यात आहे. निवेदनाचा आशय असा आहे की शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची चारित्र्य पडताळणी, कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी झाली पाहिजे. उपरोक्त विषय असा की अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये धुळ्यांमध्ये इंग्रजी माध्यमांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्ष न घेता अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. असे कर्मचारी उत्तर प्रदेश, बिहार अशा अनेक प्रांतातून आलेले असतात व यांच्याकडे यांचं पहिलं चारित्र्य काय, यांचं कुठून आलेले, हे काय आलेले, यांच्यावर काय गुन्हे दाखल आहे का, हे कोणतेही विचारत न घेता यांना डायरेक्ट त्यांना नियुक्ती केली जात आहे. आणि याच्यामुळे काय होत असतं की अनुचित प्रकार घडत असतात आणि घडलेले आहे, देशात राज्यात घडलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेपोटी तरी अशा लोकांची निदान चारित्र्य पडताळणी करण्यात यावी, त्वरित करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद. साक्री रोडवरील मोगलाई परिसरात असणाऱ्या जामा मस्जिद परिसराभोवती असलेल्या वस्तीत सध्या स्वच्छतेची एलर्जी आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरून नागरिकांना नरक यातना भोगाव्या लागत आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार लेखी तक्रार देऊनही आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानाचा व हगणदारी मुक्त शहराचा सन्मान मिळाल्याबद्दल अभिमानाने पुरस्कार घेणारे व स्वीकारणारे महापौर सौ कल्पना महाले, आयुक्त सुधाकर देशमुख यांनी या भागात जरूर भेट द्यावी. म्हणजे आपण या पुरस्काराचे खरोखर मानकरी आहोत का याचे आत्मपरीक्षण ते करतील, असा खोचक सल्ला याच परिसरातील अजहर सय्यद शहवाज खाटीक यांनी दिलाय. संतप्त प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मेरा नाम सैयद अजहर अली शौकत अली, मैं मुगले मस्जिद के पास रहता हूँ. यहाँ पे चार हफ्ते से जो हमारी मस्जिद के सामने की जो लाइन है गटर की, वो पूरी चौकअप हो गई. हमने बार बार शिकायत करने के बाद भी वो लोग यहाँ पर नहीं आते हुए मजबूरन पूरे बस्ती वालों को मिलकर ये हमको साफ करना पड़ रहा है. और माननीय आयुक्त साहब जो स्वच्छता अभियान के ये जो ले रहे पुरस्कार ले रहे हैं उसका कुछ फ़ायदा है नहीं. और मुसलमान मोहल्लों में तो उनका ज़्यादा तक ख्याल ही नहीं है. जो भी हमारे नगर सेवक है, एक तो वो गौलीबाड़े के वो साइड के काम कर रहे हैं, या तो फिर इधर के जो नगर सेवक है तो जो बुईवाड़े के वो साइड के काम कर रहे हैं. मस्जिद के एरिया में कोई नगर सेवक कोई ध्यान नहीं दे रहा है. और मजबूरी में होते हुए जो गटर भर गई, वो गटर भरने की वजह से जो हमारा आउटलेट है, आउटलेट में पानी जाने की वजह से सेफ्टी टैंक भरकर घरों में जो संडास वगैरह उसमें से पानी बाहर आ रहा और बदबू वगैरह आ रही. फिर भी इतनी बार हमने कंप्लेंट करने के बाद भी कुछ उन्होंने कुछ एक्शन लिए नहीं. उसके बाद हमको तुरंत हमने कुछ करना उसको पसंद करें. महापौर से विनंती है कि जब तुम आयुक्त को पुरस्कार दे रहे तो थोड़ा हमारे मोहल्ले में भी आके थोड़ी छानबीन करें और राउंड मार के जाए और नागरिक कोशिश करें. विक्रण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाचे राजकीय भांडवल करून पोळी भाजण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या प्रतिमेस जोडे मारून विक्रण येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांनी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी धर्मा पाटील यांना न्याय मिळवून देणे आवश्यक असताना विविध राजकीय पक्षांतर्फे केल्या जाणाऱ्या भांडवलाचा व त्या अनुषंगाने मंत्री जयकुमार रावल यांच्यावर टीका करण्याच्या प्रवृत्तीचाही प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांनी निषेध केला आहे. यावेळी विक्रण वीज प्रकल्प संघर्ष समितीचे सर्वश्री शांताराम पाटील, विठ्ठल पाटील, शंकरसिंग गिरासे, विक्रम तायडे, राकेश पवार, दिलीप कोळी, जितेंद्र गिरासे, भीमसिंग गिरासे, भानुदास पाटील, विनायक पाटील या प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचा समावेश होता. विक्रण येथे औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी संपादित जमिनींचा मोबदला शासनाकडून मिळावा यासाठी विक्रण येथील धर्मामंगा पाटील यांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन वीज प्राशन केले. परंतु हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असताना विरोधी पक्षाच्या बऱ्याच लोकांनी या गोष्टीचं राजकारण करून केवळ विक्रणवासीय संपूर्ण या दुःखात संवेदनशील असताना देखील या विषयाचं राजकारण करून
आमच्या या भागाचे आमदार तथा मंत्री जयकुमारजी रावल यांच्या विरुद्ध मुंबई येथील एसी कॅबिन मध्ये बसून वक्तव्य करणारे नवाब मलिक राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांनी आमच्या लाडक्या जयकुमार भाऊंच्या विरोधात अगदी हीन दर्जाचं वक्तव्य करून जो द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा नवाब मलिक यांचं विखरणवासियांतर्फे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांतर्फे जाहीर निषेध म्हणून त्यांचा पुतळ्याचं दहन करून आज आम्ही जाहीर निषेध जाहीर करतोय. विखरणचे धर्मा पाटी यांनी शेतकरीसाठी केलं आणि तिथं राजकारणी लोकांनी उचलून धरलं आणि काहीतरी वेळवाकळं बोलून आंदोलन करून शिवीगाळ करून आणि ते राजकारण खेळत होते. त्यांनी शेतकऱ्यासाठी केलं, गरीब शेतकरी हा कुठं जाऊ शकत नाही ते त्यांनी त्यासाठी केलं. ते शेतकऱ्याचं बघितलं नाही त्यांनी आणि राजकारण बघतात. त्यासाठी आम्ही फार लढा दिला आहे. तो नको जावा होता, सौर ऊर्जा जावा होता. तसे बाबांनी बी आम्हाला सौर ऊर्जेसाठी खूप हे केले, आश्वासन दिलं आणि पैशांच्या बाबतीत पुसवाडला. जसं 25 लाख रुपये एकरी दिलं शेतकऱ्याला दिलं पाहिजे याच्यासाठी आम्ही लढलो आहे. संघर्ष समितीचंही मी काम केलेलं आहे. पण बाबांनी तरी सुद्धा 80,000 रुपये देत होते. 4 लाखसाठी मंत्रालयापर्यंत लढत दिली. पण तिथं तुम्ही शेतकरी आहात का तिथले म्हणून बाबांना थोडीशी अडचण यायची. म्हणून आमच्या एका बाबांनी ती जमीन केली आहे. बाबांनी काही ती खरेदी केलेली नाही, पण ती फक्त उभं राहण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी बाबांनी प्रयत्न केले आहेत. आणि आज वास्तविक हे राष्ट्रवादीच्या पिरियडमध्ये काम आहे, त्यांचंच पाप आहे. आणि आज बाबांना खोटे शिंतोडे उडवले जात आहेत हे चुकीचं आहे. नुसतं खोटं राजकारण करून बाबांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि शेतकऱ्यांच्या मागे आजपर्यंत काही जेव्हा प्रकल्प सुरू झाला लवंगरे बाईपासून बाबांनी आम्हाला मदत केली. पहिले कलेक्टर होत्या बाई तेव्हा सुरुवात झाली होती नुसत्या मिटिंगांची, तेव्हापासून त्यांनी आम्हाला मदत केली आहे. आणि म्हणून आज आम्ही त्यांच्या पुतळ्यांचं दहन केलं आहे, निषेध केला आहे सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या परिसरातल्या लोकांनी. एवढं मी भाजपा सरकारने सन 2017-18 या वर्षीचे सादर केलेले बजेट ग्रामीण विकास, कृषी क्षेत्र, आरोग्य विभाग इत्यादी क्षेत्रासाठी आशादायक असले तरी कामगार क्षेत्रासाठी पूर्ण निराशाजनक असल्याचा ठपका ठेवत संघ परिवाराशी संबंधित असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या धुळे जिल्हा शाखेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भाजपा सरकारला घरचा आहेर दिलाय. निदर्शनानंतर एका शिष्टमंडळाने धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठवलेल्या निवेदनात अर्थसंकल्पाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना कामगार क्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. सरकार नियुक्त अंगणवाडी सेविका, आशा वर्कर अशा सरकारच्या आधिपत्याखाली आलेल्या असंघटित कामगारांना कोणताच दिलासा दिसत नाही. मध्यमवर्गीयांच्या टॅक्समध्ये कोणतेही सूट नसणे, रोजचा दर 3% वरून 4% नेणे, करदात्यांमध्ये 41% वाढ होऊनही त्याबद्दल असलेली उदासीनता असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक सुरक्षा निधीबाबत पाठपुरावा नसणे, इन्शुरन्स कंपन्यांच्या विलिनीकरणाची तरतूद म्हणजे कामगारांच्या हक्कावर गदा घालणारी आहे. मनरेगासाठी कामाचे दिवस व वेतन याबाबत काहीच खुलासा नसणे, तसेच कामगार संघटनांसमवेत कामगार कायद्यातील बदलांबाबत झालेल्या त्रिपक्षीय चर्चेतील निर्णयाचा समावेश नसणे असा ठपका ठेवत हा अर्थसंकल्प कामगार हितविरोधी असल्याचा आरोप करून या अर्थसंकल्पाचा भारतीय मजदूर संघ देशव्यापी निदर्शने करून निषेध करीत असल्याचे निवेदनाच्या शेवटी नमूद केले आहे. यावेळी शिवाजी काकडे, सुनील देवरे, घनश्याम जोशी, बी एम कुलकर्णी, बीबी भामरे आदी उपस्थित होते. आज संपूर्ण देशभर हे जे केंद्रीय अर्थसंकल्प आता सादर झाला त्याच्या विरुद्ध आपण निदर्शनं करतो आहोत. याचं मुख्य कारण असं की यावेळेला कामगार क्षेत्राकडे पूर्णपणे सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यात प्रामुख्याने कामगार क्षेत्राच्या संदर्भातले जे मुद्दे आहे ते या ठिकाणी आम्ही सांगितलेले आहे. सरकार नियुक्त अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि अनेक असंघटित क्षेत्रातले जे सरकारच्या अधिकार पत्त्याखाली आहेत उद्योग त्यांच्यासाठी कुठलाही दिलासा या बजेटमध्ये नाही. मध्यमवर्गीयांच्या टॅक्समध्ये कुठल्याही प्रकारची सूट यायला मिळालेली नाही.
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी असणारे सामाजिक सुरक्षा कवच जे आहे त्याच्यामध्ये कुठलाही पाठपुरावा या बजेटमध्ये दिसत नाहीये. इन्शुरन्स कंपन्यांच्या विलिनीकरणाची तरतूदही कामगारांच्या हितावरती घाला घालणारी आहे आणि त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेबाबत कुठली हमी यात देण्यात आली नाही. मनरेगा बजेटमध्ये मनरेगासाठी कामाचे दिवस व वेतन याबाबतीत काहीच उहापोह केलेला नाही. कामगार कायद्यातील बदलांबाबत त्रिपक्षीय चर्चेनंतर जाहीर करायच्या ठरल्या होत्या, परंतु ठराविक कालावधी नोकरी हा मुद्दा चर्चेत असून सुद्धा बजेटमध्ये अगोदर जाहीर केलेला आहे. एकंदरीत अर्थसंकल्पाचा आढावा घेता असे दिसून येते की हा अर्थसंकल्प पूर्णपणे कामगार हितविरोधी आहे आणि या विरुद्ध म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण भारतभर भारतीय मजदूर संघाच्या वतीने आपण या अर्थसंकल्पाला विषय भांग्या मारुती विजय व्यायाम शाळेचे संस्थापक डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ स्थानिक नेते व नामांकित मल्ल स्वर्गीय रामभाऊ करंकाळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने गल्ली नंबर 6 मधील भांग्या मारुती विजय व्यायाम शाळेत त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. कैलासवासी किसनराव जीभाऊ व रामभाऊ पैलवान या राम लक्ष्मणासारख्या जोडीने धुळे शहरात सार्वजनिक गणेशोत्सव व होलिकोत्सव या निमित्ताने धुळे जिल्ह्यात भांग्या मारुती विजय व्यायाम शाळेचा एक दबदबा निर्माण केला होता. विशेषतः गणेशोत्सव काळात अनंत चतुर्दशीच्या दिवशी बैलगाड्यांवरून त्यांनी साकारलेले सजीव देखावे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून लोक येत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या अनेक मल्लांनी लाल मातीत झालेल्या दंगलीत विरोधकांना आसमान दाखवले होते. या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात भगवान बापूजी करंकाळ, येवराज आबा करंकाळ, जगदीश देवपूरकर, रमेश श्रीखंडे, भीमसेन आहिरे, दत्तू भामरे, मुन्ना पठाण, संजय गायकवाड यांच्यासह करंकाळ परिवारातील सदस्य व व्यायामपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण दीनानाथजी गंदे महाराज यांचे शिष्यगण व श्री गणपुले दत्त मंदिर संस्थान धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी पुण्यसमाधी महोत्सवानिमित्त माघ वैद्य चतुर्थी ते माघ वैद्य नवमी म्हणजेच 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या पुण्यपर्व कालावधीत बांबूगल्लीतील श्री गणपुले दत्त संस्थानच्या सभागृहात श्री रामदास नवमी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाची सुरुवात 3 फेब्रुवारी रोजी श्रीराम यागाने झाली. तसेच या सप्ताहात दररोज 7 ते 8 भोपाळी सकाळी 9 ते 11:30 या वेळेत श्रीमूर्ती व पादुकास अभिषेक व मध्यान्ह आरती, दुपारी 4 ते 6 या वेळेत गोंदवलेकर महाराज यांच्या महिला शिष्यवर्गाचे सामुदायिक दासबोध ग्रंथाचे पठन, मनाचे श्लोक, तसेच दररोज रात्री 8 ते 11 कीर्तन सेवा, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 12 या काळात होणाऱ्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. भाविकांनी व समर्थ भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिभक्त परायण चैताली जोशी, श्री भालचंद्र कोठवदे, एस एन पाटील, डॉक्टर पी के ओढेकर, शरदचंद्र देशपांडे, हरिभक्त परायण संजीव कुलकर्णी व माधव बापट यांनी केले आहे. नमस्कार, चैताली गोविंद जोशी, हरिभक्त परायण श्री दीनानाथजी गंदे महाराज राष्ट्रीय कीर्तनकार यांच्या शिष्य परिवाराच्या वतीने धुळ्यामध्ये दिनांक 3 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2018 अविरत दासनवमी महोत्सव गेले 3 वर्ष आम्ही या ठिकाणी श्री संस्थान गणपुले दत्त मंदिर खोलगल्ली या ठिकाणी करीत आहोत. या कार्यक्रमामध्ये या सप्ताहामध्ये रोज दररोज सकाळी 7 ते 8 समर्थांची सद्गुरूंची रामाची भूपाळी असते. त्यानंतर 9 ते 9:30 निरनिराळ्या पदार्थांचे समर्थांना आणि श्रीपादुकांवर अभिषेक होतात. त्यानंतर दुपारी 4 वाजता श्रीमद दासबोधाचे सामुदायिक पारायण श्री गोंदवलेकर महाराज परिवारातील सर्व भगिनी मंडळ या ठिकाणी दासबोधाचे पारायण करीत असतात. त्यानंतर दररोज रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत कीर्तनाची सेवा होते. त्यानंतर समर्थांची सद्गुरूंची आणि श्रीरामाची शेजारती होऊन कार्यक्रमाची सांगता होते. दिनांक 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी या दोन दिवशी श्री समर्थ सद्गुरू यागाचं आयोजन श्री संस्थान गणपुले दत्त मंदिर या ठिकाणी दासनवमीच्या उत्सवामध्ये केलेलं आहे आणि दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी या कार्यक्रमाची 12 वाजता समर्थांच्या निर्याण या विषयावर कीर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व भाविकांनी श्री संस्थान गणपुले दत्त मंदिर या ठिकाणी
श्री दासनवमी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी प्रत्येकाने या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा, अशी सगळ्यांना विनंती. जय जय रघुवीर समर्थी. संत श्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांची पुण्यतिथी धुळे शहरात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. धुळे शहरातील तारगल्ली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गल्लीत सोन्याचे दागिने बनवणारे कारागीर व समाज बांधवांच्या वतीने संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन पुजारी संजीव बिरारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष नगरसेवक चंद्रकांत सोनार, दीपक शेवारकर, महेंद्र विस्पुते, सुरेश सोनी, छोटू मोरणकर, बबनराव मोरे, पांडुरंग विभांडी आदी समाज बांधव उपस्थित होते. तर गल्ली नंबर 5 मधील सुवर्णाकार भवनात संत नरहरी महाराज उत्सव समितीच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास उपस्थित समाज बांधवांनी संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. यावेळी संत नरहरी महाराजांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात येऊन त्यांनी रचलेल्या भक्तिगीतांचे गायन करण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वारकर, युवक अध्यक्ष विजय मोरे, भावना मोरे तसेच पारस देवपूरकर, मुकेश सोनार, महेंद्र विस्पुते, सुधीर पोद्दार, मनोज घोडके, बी एम मोरे, राकेश गाळणकर, डी व्ही सोनार, सारिका सराफ, मेघा देवपूरकर, संगीता विस्पुते आदी उपस्थित होते. शिंदखेडा तालुक्यातील नाडाणे गावाजवळ असणाऱ्या वारुळ पाष्टे या रस्त्याचे काम केले जात आहे. सध्या हे काम गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे रस्त्यावरील खडी वर येऊन पादचाऱ्यांना तसेच वाहनधारकांना छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अशा समस्येला लक्षात घेऊन वारुळ पाष्टे गावातील ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता उलटपक्षी याच अधिकाऱ्यांमार्फत दुर्लक्षाची भूमिका वठवली जात आहे. म्हणून संबंधित प्रशासनाने या बंद पडलेल्या कामाची दखल घेऊन काम बंद का आहे याची चौकशी करावी, अशी मागणी वारुळ पाष्टे गावातील ग्रामस्थ माता हिंगलात वृत्तवाहिनीशी बोलताना करीत आहे. निकृष्ट विकास कामांमुळे शासनाचा पर्यायाने जनतेचा पैसा मातीत जात आहे. अशा कामांची चौकशी केली जाणार नसेल तर प्रसंगी आंदोलन करावे लागेल असा इशारा नागरिक देत आहे. एकीकडे सर्वांगीण विकास साधण्याच्या वल्गणा केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे, त्याचप्रमाणे लाखो रुपये खर्च केले जातात. प्रत्यक्षात मात्र खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लाखो रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात मात्र खेड्यांचा विकास न होता विकास निधी कुठे जिरतो असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहे. अशा कहाणीला शिंदखेडा तालुक्यातील वारुळ पाष्टे रस्त्याचे विकास काम हे देखील अपवाद नाही. त्याचप्रमाणे रस्त्यांवर खड्डे दाखवा आणि 10,000 बक्षीस मिळवा अशा घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचा कारभार स्वीकारताना विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या होत्या. परंतु सदर घोषणेची पायमल्ली केली जात असल्याची दुर्दैवी समस्या समोर येत आहे, कारण शिंदखेडा तालुक्यातील वारुळ पाष्टे येथील रस्त्याचे काम बांधकाम विभागामार्फत ठेकेदारांना देण्यात आले आहे. परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात आहे, तसेच हे काम गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी रस्त्यावर बारीक खडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरी हे बंद पडलेलं काम त्वरित सुरू करण्यात यावं अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. आमच्या गावाची समस्या बऱ्याचशा दिवसापासून होती, शासनाने खूप उशिरा दखल घेतली आणि या ठिकाणी या पाष्टे जे रस्ता आहे म्हणजे वारुळ पाष्टे वडोदे म्हणजे मडसर हा रस्ता जवळजवळ 9 किलोमीटरचा आहे. शासनाने याच्यासाठी निधी 9,70,00,000 रुपये उपलब्ध करून दिलेला आहे आणि या रस्त्याचं काम ठेकेदार व्ही एन रासपूत यांना देण्यात आलेलं आहे. दखल घेण्याची गरज आहे, ते घेत नाही, कारण की वेळोवेळी त्यांना लोकांनी सांगितल्या, तक्रारी सांगितल्या, परंतु ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. ते म्हणतात आम्ही एस्टिमेट करावं नाही. मग एस्टिमेटमध्ये अशी परिस्थिती आहे का, खड्यांवर लोक चालते आणि लोकांचा ॲक्सिडेंट होत आहेत, अशी अत्यंत दुरावस्था या रस्त्याची झालेली. तरी कार्यकारी अभियंता यांनी त्या तवर साहेबांना देखील वेळोवेळी लोकांनी सांगितलं गेलं, पण ते सुद्धा याच्यावर मलमपट्टी करून चालले जातात. अत्यंत चुकीची आणि खेदजनक बाब आहे. या रस्त्यावर 9,70,00,000 रुपये खर्च झाले आहेत आणि याच्यानंतर हा रस्ता परत मेंटेनन्समध्ये 5 वर्ष आम्ही कराय असं ते सांगतात, परंतु रस्त्याचे पैसे खर्च करत असताना जर याच्यावर आता दुर्लक्ष होत आहे तर पुढे मात्र शंका या बाबतीत आमच्या मनात उत्पन्न झालेली. या रस्त्याचं काम करत असताना वेळोवेळी चांगली दखल घेतली जायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी व्हिजिट मारायला पाहिजे आणि त्यांनी त्यांना टेक्निकल
जे गाईडलाईन आहेत त्या दिल्या पाहिजे आणि अन्य काम थांबवण्यात यावं, नाही तर मग आम्हाला जर अशीच परिस्थिती राहिली, आता बस पंक्चर होतात. परवा या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, एक महिला मुडावची आमच्या गावाने जात होती, त्या ठिकाणी गाडीवरून पडली, 15 टाके पडले. आज ती महिला देवरा हॉस्पिटल धुड्याला दाखल झाली. अशा परे रोज आमच्या ठिकाणी अशा घटना घडतात. काल देखील एक आमच्या येथील भीमराव पाटील म्हणून एक पडले, त्यांच्या पायाला दुखापत झाली. रोजचे ऍक्सिडेंट होतात, याची जबाबदारी वीरेंद्र राजपूत घेतील का? एका ज्यादा जीव जाईल त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर जागे होईल. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरातील नालंदा हॉटेल जवळ अपघातात प्रवासी गंभीर जखमी. शाळा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याची मनसेची मागणी. शहरातील मोगलाई परिसरात दुर्गंधीयुक्त घाणीमुळे नागरिक हैराण. विक्रम नेते राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पुतळा दहन. भाजपा सरकारने सादर केलेल्या बजेटविषयी धुळ्यात निदर्शने. स्वर्गीय रामभाऊ करंकाळ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त धुळ्यात अभिवादन. शहरातील बांबूवल्लीतील श्री गणफुले दत्त मंदिरात श्री समर्थ रामदास स्वामी पुण्य समाधी महोत्सव. धुळ्यात संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी. आणि वारुळ पाष्टे रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत, लक्ष देण्याची गरज. आणि याबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.